तुम्ही जर माझ्या चॅनलवर नेहमी भेट देत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण हार्मोनल इम्बॅलन्स होण्यासाठीची कुठली कुठली मुख्य कारणं असतात ती बघितली आहेत. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा त्याच व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर त्याची साधारण लक्षणं काय असतात ते बघणार आहोत, आणि वेळीस सावध झाल्यास आपण योग्य आहार आणि जीवनशैलीमध्ये बदल करून पुढील धोके आणि गुंतागुंत टाळू शकतो. यासाठी आहारात आणि जीवनशैलीमध्ये काय काय बदल करता येतील ते आपण बघूया. मला इथे तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी, की तुम्हाला ऑलरेडी जर असं वाटत असेल किंवा तुम्हाला ऑलरेडी हार्मोनच्या पातळीमध्ये गडबड होऊन काही आजार असतील तर त्याच्यासाठी मी सांगितलेल्या घरगुती उपायांवर अवलंबून राहता येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या डॉक्टरांना, तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटावंच लागेल आणि त्यांनी दिलेली औषधं तुम्हाला घ्यावी लागतील. आणि त्या औषधांबरोबरच आपण आहारामधले बदल आणि जीवनशैलीमध्ये बदल करू शकतो. त्यामुळे तुमचा जो असणारा आजार आहे तो पुढे जास्त वाढणार नाही किंवा त्यामधून काही पुढे धोकादायक अति गुंतागुंतीचे दुसरे प्रकार होणार नाही. त्यासाठी तुमच्यामध्ये जागरूकता असावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. काय असतं माहिती का, आपलं शरीर आहे ना ते बऱ्याचदा आपल्याला काही हिंट देत असतं. काही छोटी छोटी अशी लक्षणं आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये जाणवत असतात ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कारण आपलं शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतं, काहीतरी हिंट द्यायचे प्रयत्न करत असतं. तर जेव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो आपल्या शरीरामध्ये तेव्हा आपल्याला काही काही लक्षणं त्याची जाणवायला लागतात. ती लक्षणं कुठली कुठली आहेत ते आपण आधी बघूया. ही लक्षणं, ह्याची तीव्रता सगळ्यांमध्ये वेगवेगळी असू शकते, प्रत्येक माणसामध्ये वेगळी वेगळी असू शकते. पण ॲटलीस्ट तुम्हाला काय काय लक्षणं असतात हे जरी कळलं तरी तुम्हाला डॉक्टरांच्याकडे जाता येईल किंवा तुमच्या आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये तुम्हाला बदल करता येतील. म्हणून मी ही लक्षणं तुम्हाला आज सांगणार आहे. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे काय असतं, तर तुमच्या चयापचय शक्तीमध्ये गडबड होते. तुम्ही जेवले तरी तुम्हाला असमाधानी वाटतं, तुम्ही भरपूर जेवण केलं तरी तुम्हाला असं वाटतं की तुमचं पोट भरलेलं नाहीये आणि तुम्हाला लगेच परत भूक लागते किंवा तुम्हाला अजिबातच भूक लागत नाही. हे हार्मोनल पातळीमध्ये गडबड झाल्याचंच एक लक्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या वजनामध्ये अचानक खूप वाढ होणे किंवा तुमचं वजन अचानक कमी होणे. म्हणजे तुम्ही काहीही डाएट करत नाही आहे, तुम्ही कुठलीही प्रकारची एक्सरसाइज करत नाही आहे तरीही तुमचं वजन अचानक कमी होतं, किंवा तुम्ही खूप एक्सरसाइज करतायत, खूप डाएट करतायत पण तरीही तुमच्या वजनावर तसूभरही फरक जर पडत नसेल तर हे हार्मोन्सच्या पातळीत गडबड होण्याचं एक लक्षण असू शकतं. अतिशय थकवा जाणवणे, म्हणजे तुम्ही थोडंसं जरी काम केलं, नॉर्मल आपण घरात जे काम करतो ते काम केलं तरी तुम्हाला सारखा थकवा जाणवतो किंवा तुम्हाला बसून राहावंसं वाटतं किंवा तुम्हाला झोपावंसं वाटतं, तर हे सुद्धा हार्मोन्सच्या पातळीत गडबड झाल्याचंच एक लक्षण असू शकतं. काही काही वेळा काय होतं की तुमच्या झोपेच्या चक्रामध्ये बदल होतो. म्हणजे तुम्हाला एकतर खूप अति झोप येते किंवा तुम्हाला झोपच लागत नाही किंवा तुम्हाला कमी झोप लागते किंवा तुम्हाला दिवसा झोप येते आणि रात्री झोप येत नाही. अशा झोपेच्या तक्रारी वाढणे हेही लक्षण असू शकतं. किंवा कधी कधी तुम्हाला ना अचानक गर्मी जाणवते किंवा तुम्हाला उकडायला लागतं किंवा तुम्हाला थंडी अजिबात सहन होत नाही. थंडी अजिबात सहन होत नाही म्हणजे काय, तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडीचे कपडे घालायला लागतात किंवा थंड दुधाच्या पिशव्या किंवा आईस्क्रीम तुम्ही जर हातात धरलं तर तुमच्या हाताची बोटं सुजतात, तिथे बर्निंग व्हायला लागतं, तिथे इचिंग व्हायला लागतं किंवा लालसरपणा दिसायला लागतो. तर हे सुद्धा हार्मोन्सच्या पातळीमध्ये गडबड असल्याचंच एक लक्षण आहे. साधारणतः ज्यांच्या थायरॉइडच्या हार्मोनमध्ये बदल होत असतात त्यांना हे फरक जाणवतात. किंवा मग त्वचेमध्ये बर्निंग सेन्सेशन, त्वचेमध्ये जळजळ व्हायला लागते, खाज यायला लागते, त्वचेच्या तक्रारी वाढायला लागतात. अशा तक्रारींमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसून येते. किंवा मग पाळीच्या तक्रारी वाढलेल्या असतात, एकतर अनियमित पाळी येते किंवा तुम्हाला भरपूर रक्तस्राव होतो किंवा तुम्हाला
कमी रक्तस्राव होतो, एकाच महिन्यामध्ये 2-2 वेळा पाळी येते, किंवा पाळीच्या वेळी अति प्रमाणात पोटामध्ये किंवा ओटीपोटामध्ये वेदना होतात. थोड्याफार प्रमाणात वेदना होणं साहजिक आहे, पण तुम्हाला त्या जर तीव्र स्वरूपाच्या असतील तर हे सुद्धा हार्मोन्सच्या पातळीमध्ये गडबड असल्याचंच एक लक्षण आहे. किंवा मग PMS आपण ज्याला म्हणतो, म्हणजे तुम्हाला जर पाळी येण्याच्या आधी थोडंसं मूड चेंजेस होऊ शकतात, थोडंसं थकवा येऊ शकतो, पण हे जर तुम्हाला अति प्रमाणात होत असेल, म्हणजे तीव्र स्वरूपामध्ये जर मूड चेंजेस किंवा थकवा जाणवत असेल, किंवा तुम्हाला 4 दिवसांच्या ऐवजी 8-8, 10-10 दिवस हे त्रास होत असतील, तर हे सुद्धा हार्मोन्सच्या पातळीमध्ये गडबड होण्याचंच एक लक्षण आहे. त्वचेच्या आणि केसांच्या ज्या तक्रारी असतात त्या वाढतात, त्वचा रुक्ष होते, केसही रुक्ष होतात, केस गळायला लागतात, फर्टिलिटीमध्ये प्रेग्नन्सीमध्ये अडचणी येतात, त्याच्या तक्रारी वाढायला लागतात. तसंच डायबिटीजमध्ये जी मुख्यत्वे करून दिसणारी लक्षणं असतात, जसं की घशाला कोरड पडणे, सारखी तहान लागणे, किंवा जास्त वेळा लघवीला जायला लागणे, किंवा सारखी भूक लागणे, किंवा मग थायरॉईडचा जो आजार असतो ज्याला आपण हायपोथायरॉईडिझम असं म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्हाला भूक तर लागत नाही पण एकीकडे तुमचं वजनही खूप वाढलेलं असतं, अशा तक्रारींमध्ये वाढ होते. शरीरामध्ये ठिकठिकाणी विनाकारण तुम्हाला वेदना जाणवत राहतात. तर ही मी वर जी काही सांगितलेली कॉमनली आढळणारी लक्षणं आहेत, ती लक्षणं जर तुम्हाला दिसली तर तुम्ही डॉक्टरांची भेट जरूर घ्या. आणि हीच ती वेळ आहे ज्यावेळी तुम्ही आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये बदल करू शकतो. काही काही वेळा काय असतं की हे थायरॉईड आहे किंवा डायबिटीज आहे किंवा हार्मोन्सच्या पातळीमध्ये गडबड होऊन होणारे जे आजार असतात ते बॉर्डर लाईन असतात. तर हे ओळखून वेळीच जर तुम्ही आहारामध्ये बदल केला, जीवनशैलीमध्ये बदल केले, तर याच्यापासून पुढे होणारा धोका किंवा गुंतागुंत आपण टाळू शकतो, किंवा गोळ्या औषधांचा डोस कमी होऊ शकतो. वाढण्याच्या ऐवजी आपण आहे तोच डोस ठेवू शकतो किंवा त्याच्यापेक्षा कमी सुद्धा होऊ शकतो. तर आपण बघूया की आपण काय करू शकतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आहारामध्ये हेल्दी फॅट्सचा समावेश करायचा. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हेल्दी फॅट्स, ज्याला आपण फॅट्स असा शब्द वापरतोय, त्या हेल्दी फॅट्सचा आणि हार्मोन्सचा काय संबंध आहे? तर संबंध आहे. आपल्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारचे हार्मोन्स तयार होण्यासाठी कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ऍसिडची गरज असते. हे गुड कोलेस्ट्रॉल असतं जे आपल्याला हेल्दी फॅट्समधून मिळतं. हे गुड कोलेस्ट्रॉल, फॅटी ऍसिड्स, हेल्दी फॅट्स हे हार्मोन्स तयार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे त्यांची आपल्या आहारामध्ये कमतरता हे हार्मोनल पातळीमध्ये गडबड करण्यासाठीचं प्रमुख कारण असू शकतं, कारण हे घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. या हेल्दी फॅट्स शिवाय आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळेच या हेल्दी फॅट्सचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं अतिशय गरजेचं आहे. या हेल्दी फॅट्समुळेच इन्सुलिन रेझिस्टन्सचं प्रमाणही कमी होतं. हे इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय, प्री डायबेटिक म्हणजे काय, डायबिटीज म्हणजे काय, ह्याचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहेत आणि त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करते. त्यामुळे अशा हेल्दी फॅट्सचा तुमच्या आहारामध्ये जरूर समावेश करावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर हे हेल्दी फॅट्स जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये अंतर्गत जी सूज निर्माण होत असते, जी बऱ्याच आजारांसाठी कारणीभूत असते, ती अंतर्गत सूज कमी करण्यासाठी सुद्धा हे हेल्दी फॅट्स आपल्याला गरजेचे आहेत. कारण ओमेगा 3 फॅटी ऍसिड जे आहेत तेही अंतर्गत सूज कमी करण्यासाठी मदत करत असतात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हेल्दी फॅट्समुळे तुम्हाला जर वाटत असेल की आपण फॅट्स खातोय तर वजन वाढेल, तर असं न होता इनडायरेक्टली तुमचं वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते. याच्यामध्ये फॅट लॉस होतो आणि मसल गेन होतो, त्यामुळे तुमच्या स्नायूंना बळकटी मिळते, तुम्हाला एनर्जीसुद्धा मिळते आणि तुमचं वजनही वाढत नाही. अजून एक मुद्दा म्हणजे काय, तर आपल्या शरीरासाठी गरजेचे असतात विटॅमिन्स. त्यातले काही जे विटॅमिन्स आहेत ते फॅट्समध्ये सॉल्युबल असतात, म्हणजे जर तुम्ही हे हेल्दी फॅट्स घेतले तर त्याच्यामध्ये हे
फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स विरघळतात आणि खूप छान पद्धतीने आपल्या शरीरामध्ये शोषले जातात. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला या हेल्दी फॅट्सची गरज असते. हे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स चार आहेत. कुठले कुठले आहेत? व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन के. तर हे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स या हेल्दी फॅट्समुळे आपल्या शरीरामध्ये शोषले जातात आणि त्याची कमतरता होत नाही. अशा प्रकारे आपण जर इन जनरल संतुलित आहार घेतला तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी आपोआपच घेतली जाते आणि हेल्दी फॅट्ससुद्धा आपल्याला मॉडरेशनमध्ये घ्यायचे आहेत. ते अतिप्रमाणात त्याचं सेवन करायचं नाही, कारण कुठलीही गोष्ट ती चांगली असो किंवा वाईट असो अतिप्रमाणात जर घेतली तर त्याचे चांगल्याच्या ऐवजी वाईटच परिणाम होतात. तर आता मी हेल्दी फॅट्स तुम्हाला आहारात घ्या म्हणून सांगते. तर हे हेल्दी फॅट्स आपल्याला नैसर्गिकरित्या कसे उपलब्ध होऊ शकतात आपल्या शरीरामध्ये? तर जवसामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि आपली बॉडी डिटॉक्सिफाय करायला सुद्धा मदत होते. जवसाची तुम्ही चटणी बनवू शकता किंवा ते तुम्ही मुखवासामध्ये वापरू शकता. जवसाची एक चमचाभर चटणी जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये घेतली तर आपल्याला पुरेसे हेल्दी फॅट्स मिळू शकतात. दुसरा पदार्थ आहे अक्रोड. तिसरा पदार्थ आहे भिजवलेले बदाम. बदाम रात्री भिजवून दुसऱ्या दिवशी ते बदाम साल काढून खाल्ले तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. अजून एक पदार्थ आहे कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइलमध्ये काय असतं तर MCT. MCT म्हणजे काय? तर मेडियम चेन ट्रायग्लिसेराइड्स. हे MCT आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार करण्यासाठी आपल्याला गरजेचे असतात. हे सुद्धा तुमच्याकडे जर लोकली इझिली अवेलेबल असेल तर वापरा, नाहीतर तुम्ही आहारामध्ये मी सांगितलेले दुसरे पर्याय वापरू शकता. अजून एक हेल्दी फॅट्सचा प्रकार आहे अवोकॅडो. या अवोकॅडोचा तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तुमच्या जेवणामध्ये समावेश करू शकता. पुढचा पदार्थ आहे चिया सीड्स. हे चिया सीड्स तुम्ही दुधामध्ये घालून, कोमट दुधामध्ये घालून किंवा पाण्यामध्ये भिजवून लिंबू सरबतमध्ये घालून घेऊ शकता. किंवा तुम्ही जर सॅलड खात असाल किंवा काकडीची, किंवा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी खात असाल तर या कोशिंबिरीमध्ये तुम्ही हे चिया सीड्स स्प्रिंकल करू शकता आणि खाऊ शकता. सूर्यफुलाच्या बिया, टरबूज खरबुजाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, ह्या सगळ्या बिया तुम्ही एक चमचाभर जर मिक्स करून ठेवल्या तर तशाच खाऊ शकता. किंवा तीळ आहे, तिळामध्ये सुद्धा हेल्दी फॅट्स असतात. तर ह्या सगळ्यांचा एक मिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता किंवा मुखवाससारखं आणि एक चमचाभर तुम्ही रोज खाऊ शकता. हे जेवणानंतर खाल्लं तरी चालतं. यातनं आपल्याला हेल्दी फॅट्स मिळतात. आता कुठल्या कुठल्या प्रकारचे फॅट्स घ्यायचे ते आपण बघितलं आहे. आता आपण कुठल्या प्रकारचे फॅट्स टाळायचे ते बघूया. तर आपल्याला 4 प्रकारचे फॅट्स टाळायचे आहेत. सगळ्यात पहिलं आहे ट्रान्स फॅट्स. हे ट्रान्स फॅट्स आपल्या शरीरामध्ये कुठून जातात? तर जे डबाबंद पदार्थ आपण घेतो किंवा बिस्किटं, बेकरीचे पदार्थ, प्रिझर्व केलेले पदार्थ, असे जे पदार्थ असतात त्याच्यामधून ट्रान्सफॅट आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात. तर हे पदार्थ टाळायचे. आता टाळायचे कसे? तर तुम्ही जेव्हा सुपर मार्केटमध्ये किंवा कुठल्याही दुकानामध्ये एखादा पदार्थ घेण्यासाठी जाता त्यावेळी त्याच्यावर लेबल असतं. हे लेबल वाचायला तुम्ही शिकायला पाहिजे. अशा लेबलवरती लिहिलेलं असतं की त्याच्यामध्ये किती प्रमाणात ट्रान्सफॅट्स आहेत. कधी कधी काय होतं, लेबलवर ट्रान्सफॅट्स 0 असंही लिहिलेलं असू शकतं, पण निग्लिजिबल किंवा अंशतः अमाऊंटमध्ये जर ट्रान्सफॅट्स असतील तर 0 लिहू शकता असा रूल आहे. तसंच या पदार्थांमध्ये हायड्रोजनेटेड किंवा पार्शियली हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल असेल किंवा रिफाईंड ऑइल आहे असं काही लिहिलेलं असेल तर असे पदार्थ हार्मोनल इम्बॅलन्स होण्यासाठी धोक्याचे घटक आहेत, हे तुम्ही टाळू शकता. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रिफाईंड तेलाच्या ऐवजी लाकडी घाण्यावर तयार होणारे तेल तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करू शकता. हॉटेलचे पदार्थ, बाहेर रस्त्यावरचे पदार्थ खाणं तुम्ही टाळू शकता किंवा त्याचं प्रमाण कमी करू शकता. प्रोसेस्ड फूड ज्याच्यामध्ये मैदा, शुगर खूप जास्त प्रमाणात असते किंवा पाम ऑइल असतं किंवा बेकरीचे जे वेगळे वेगळे पदार्थ बाहेर तयार करून मिळतात असे पदार्थ तुम्ही टाळू शकता किंवा त्याचा प्रमाण कमी करू शकता, कारण हे सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स होण्यासाठीचे धोक्याचे घटक आहेत. आता हेल्दी फॅट्स आपण बघितले, असा अजून दुसरा कुठला पदार्थ आहे ज्याचा आपण आपल्या आहारात समावेश करू शकतो? तर ते आहेत प्रोटीन्स.
तर हे प्रोटीन्स आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स तयार करण्यासाठी अतिशय गरजेचे असतात. ह्या प्रोटीन्समधनं आपल्याला इसेन्शियल अमायनो ॲसिड्स मिळतात, जे हार्मोन्स तयार करण्यासाठी गरजेचा घटक आहे. कारण काही काही हार्मोन्स जे आहेत ना, ते प्रोटीन डिराइव्ड हार्मोन्स असतात, ज्याला मेडिकलच्या भाषेमध्ये पेप्टाइड हार्मोन्स असंही म्हणतात. पण या प्रोटीन्सचा अतिरेक सुद्धा आपल्याला करायचा नाही आहे. प्रोटीन्स आपल्याला प्रमाणात खायचे आहेत, त्यामुळे हे प्रोटीन्स आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करा, पण ते प्रमाणात खायचे आहेत. तुम्ही तुमच्या आहारामध्ये किती प्रमाणात प्रोटीन्स घ्यायला पाहिजे याचं प्रमाण तुमचं वय, तुमचं वजन आणि तुमची जी काही लाईफस्टाईल आहे त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच तुम्ही प्रोटीन्स घ्यायला पाहिजे. आणि तुमचं जर वजन खूप वाढलेलं असेल तर तो जो एक्सेसिव्ह फॅट्स तुमच्या शरीरामध्ये आहे तो तुम्ही कमी करायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही एक्सरसाइज किंवा डाएटमध्ये काही जर चेंज करायला पाहिजे असेल तर ते करा. कारण हा अतिरिक्त वाढलेला शरीरामधला जो मेद आहे तो हार्मोनल इम्बॅलन्स होण्यासाठी धोक्याचा घटक समजला जातो. या वाढलेल्या मेदामुळेच तर मग तुम्हाला इनफर्टिलिटी किंवा टाईप 2 डायबिटीज किंवा मग इन्सुलिन रेझिस्टन्स या अशा आजारांचा धोका होऊ शकतो. आता अजून एक म्हणजे तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज आणि तुमच्या फिजिकल मुवमेंट्स ज्या आहेत त्या वाढवायच्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही सुरुवात ही मॉडरेट एक्सरसाइज आणि वॉक पासून सुरू करता. वेगवेगळ्या प्रकारचे सिंपल योगासनं जी असतात ती योगासनं तुम्ही करू शकता. याच्यामुळे काय होतं माहिती का, तुमच्या शरीरामध्ये ब्लड फ्लो वाढतो की तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि जे काही पोषक तत्व आहेत ते छान प्रकारे शोषले जातात. सगळीकडे व्यवस्थित ऑक्सिजन मिळतो. हार्मोन्ससाठीचं जे सिग्नलिंग आहे ते सिग्नलिंग सुद्धा त्याच्यामुळे वाढतं. आणि हे सिग्नलिंग वाढल्यामुळे मग हार्मोनल इम्बॅलन्स होण्याचा धोका कमी होतो. इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होऊन इन्सुलिनचा युसेज सुद्धा वाढतो. या एक्सरसाइजमुळे एकतर तुमचे मसल बिल्ड होतात, मसल मास वाढून वेट कमी व्हायला मदत होते. तसंच आपल्या आहारातून साखरेचं प्रमाण कमी करा. तुम्ही जर अति प्रमाणात रोज गोड खात असाल तर हे टाळायचं. आणि हिडन साखर आपल्या शरीरामध्ये जात असते, म्हणजे आपण कुठलीही लेबल वाचत नाही हो तर, किंवा कुठले कोल्ड्रिंक आपण घेतोय किंवा तयार ज्यूसेस आपण घेतोय पॅकबंद डबाबंद, तर त्यातनं आपल्या शरीरामध्ये साखर जात असते. ही अतिरिक्त साखर जी आपण घेतोय त्याचं प्रमाण आपण कमी करायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय, तर तुमची गट हेल्थ सुधारण्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. जेवढी तुमची गट हेल्थ चांगली तेवढं हार्मोन्सच्या पातळीत गडबड होण्याचं प्रमाण कमी. तर ही गट हेल्थ आपण कशी चांगली ठेवू शकतो, तर आपल्या आहारामध्ये भरपूर फायबर्स तुम्ही घ्या. या फायबर्समुळे काय होतं माहिती का, हे फायबर्स एकतर आपलं पोट साफ ठेवायला मदत करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे फायबर्स जेव्हा फर्मेंट होतात त्यावेळी त्यातनं SCFA म्हणजे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार होतात. या SCFAमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होण्यापासून रोखलं जातं आणि कॅलरीज बर्न व्हायला मदत होते, ज्यामुळे तुमचं वजन सुद्धा कमी होतं, फुलनेस हार्मोन वाढतो आणि हंगर हार्मोन आपला कमी व्हायला मदत होते. त्यामुळे हे फायबर्स तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायला पाहिजे. हे फायबर्स आपल्याला सीझनल भाज्या, सीझनल लोकल फ्रेश फ्रुट्स जे असतात त्याच्यामधनं मिळू शकतात. सगळ्या प्रकारच्या कलरफुल पालेभाज्यांचा आणि फळांचा तुमच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करा, त्यातनं आपल्याला फायबर्स मिळतात. मिलेट्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा, कारण मिलेट्समध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. तसंच डाळी, कडधान्यांचा म्हणजे मोड आलेली कडधान्य, भिजवलेल्या डाळी यांचा सुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि नट्स आहेत, अशाच नट्स आणि ड्रायफ्रुट्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. तसंच प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक असतात त्यांचाही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. उदाहरण द्यायचं झालं तर तुपमीठ भात आहे, लाल भोपळ्याचं भरीत आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारची लोणची आहेत, कांजी, ताक, दही अशा गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. हे प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक आहेत. याच्यामुळे आपल्या गट किंवा आपल्या आतड्यांमधले जे गुड बॅक्टेरियाज आहेत ते वाढायला मदत होते, ते मेंटेन राहायला मदत होते आणि बॅड बॅक्टेरियाज कमी होतात.
आणि मग आपल्या आतड्यांचं आरोग्य राखलं जातं. तसंच स्ट्रेस हा सुद्धा आजकाल हार्मोनल इम्बॅलन्स होण्यासाठीचा अतिशय महत्त्वाचा घटक समजला जातो. तर हे ताणतणाव कमी व्हावे यासाठी तुम्ही जरूर प्रयत्न करा. त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे योगा, मेडिटेशन, प्राणायाम असे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. किंवा तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतील तर ते छंद जरी तुम्ही जोपासले तरी हे ताणतणाव कमी व्हायला मदत करतात. अजून म्हणजे म्युझिक थेरपी आहे. तुमच्याकडे जर पेट्स असतील तर त्या पेट्स बरोबर वेळ घालवला तर हे सुद्धा एक थेरपीसारखंच काम करतं. किंवा तुम्हाला ट्रेकिंगची आवड असेल तर आठवड्यातनं, महिन्यातनं 2-3 वेळा तुम्ही ट्रेकिंगला जाऊ शकता. किंवा तुम्ही पहाटे जर कोवळ्या उन्हामध्ये चालायला गेलात तर त्यातनं विटॅमिन डी सुद्धा मिळतं. वॉकिंग तर वॉकिंग होतं आणि स्ट्रेसही कमी होतो. जेव्हा आपण सनलाईटमध्ये जातो तेव्हा आपोआपच आपल्या शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्स क्रिएट होतात आणि आपला स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. त्याच्यानंतर तुम्ही 6-8 तास व्यवस्थित झोप घ्यायला पाहिजे, कारण अशांत अपुरी झोप असते ती हार्मोनल इम्बॅलन्स होण्यासाठी कारणीभूत असते. आता इस्ट्रोजन हा हार्मोन आहे ना, हा अतिशय महत्त्वाचा हार्मोन आहे. पण ज्यावेळी या इस्ट्रोजनचं आपल्या शरीरामध्ये अतिप्रमाण तयार होतं त्यावेळी इस्ट्रोजन डॉमिनन्स आपल्या शरीरामध्ये वाढतो आणि मग प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम, हेवी पेनफुल पीरियड्स, पिंपल्स, ॲक्ने, वजनवाढ, मूड स्विंग्स किंवा फायब्रॉइड अशा तक्रारी वाढतात. त्यामुळे या इस्ट्रोजनचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. तर हे इस्ट्रोजनचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी बॉडी डिटॉक्सिफाय करता येते. ती कशा प्रकारे करायची तर आपल्या आहारामध्ये क्रुसिफेरस ज्या भाज्या आहेत जसं ब्रोकोली आहे, फ्लॉवर आहे, पत्ताकोबी आहे, पालक, मोहरी म्हणजे सरसोची भाजी किंवा मुळा आहे, अशा ह्या क्रुसिफेरस ज्या भाज्या आहेत ना अशा भाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा. या भाज्यांमध्ये इंडोल 3-कार्बिनॉल नावाचा घटक आहे. हा घटक आपल्या शरीरामध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी गरजेचा घटक आहे. पण एक मुद्दा किंवा एक गोष्ट इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला जर हायपोथायरॉइडिझम नावाचा आजार असेल तर या आजारामध्ये तुम्ही या क्रुसिफेरस भाज्या घेणं टाळा किंवा ह्या भाज्या व्यवस्थितरित्या शिजवून मगच तुमच्या आहारामध्ये घ्या आणि त्याचं प्रमाणही कमी ठेवा. अजून एक म्हणजे स्पायसेस आणि हर्ब्स. तुम्ही तुमच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हर्ब्सचा समावेश करायचा. आता ते कुठले कुठले आहेत? हळद, काळी मिरी, जिरे, हिंग, दालचिनी, लसूण, केशर, अश्वगंधा, तुळस, बेझिल, थाईम, अद्रक, ओली हळद, अशा सगळ्या स्पायसेसचा आणि हर्ब्सचा तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही समावेश करा. आणि हे स्पायसेस आणि हर्ब्ससुद्धा आपण आपल्या जेवणामध्ये कसे घ्यायचे तर आपले पूर्वज किंवा आपल्या घरामध्ये आपली आई आजी ज्या प्रकारे या हर्ब्सचा आणि स्पायसेसचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचे तशाच प्रकारे आपण ते करायचं आहे. कारण एकतर आपल्या बॉडीला त्याची सवय असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं प्रमाण जे आहे ते प्रूव्हन असतं. त्या लोकांनी बऱ्याच गोष्टी लक्षात घेऊन हे प्रमाण ठरवलेलं असतं, त्यामुळे त्याचप्रमाणे हे हर्ब्स आणि स्पायसेस आपण आपल्या जेवणामध्ये घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर आपलं शरीर आपल्याला काय काय हिंट देतं किंवा आपल्याला काय काय लक्षणं जाणवतात ती सांगितलेली आहेत आणि आपल्या आहारामध्ये आणि जीवनशैलीमध्ये आपण काय बदल करू शकतो म्हणजे याचा धोका आपल्याला टाळता येईल आणि गुंतागुंत होऊ नये किंवा त्यातनं अजून काही धोका निर्माण होऊ नये म्हणून काय काय बदल करू शकतो त्याची माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, तुमच्या कुटुंबाबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज घेऊन आपण भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.